जय शिवराय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशन वर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो कोणत्याही व्हिडिओ एडिटिंग टॉपिकवरती होणार नसून आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशली फोटो एडिटिंगवरती होणार आहे। कारण खूप सारे आपल्याला कमेंट येत होते की फोटो एडिटिंग कसे करता तुम्ही ते सांगा, कारण बऱ्याच लोकांनी ज्यांनी मला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं आहे त्यांना माहिती आहे आपले फोटो जे आहेत ते थोडेफार म्हणजे खास असे दिसतात। तर जास्त आपण एडिट करत नाही, मी फक्त लाईट रूमवरती फोटो आहे तो एडिट करतो। तुमचा कितीही खराब फोटो असू दे, जर तो कॅमेरावर किंवा मोबाईलवरती जरी क्लिक केला असेल तर अगदी चांगला होऊ शकतो। तर आजच्या ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला इथे लाईट रूम ॲपविषयी थोडंफार म्हणजे नॉलेज बेसिक आहे ते सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि मित्रांनो, अजूनही आपल्याला टेलिग्रामवरती जॉईन केलं नसेल टेलिग्रामला जॉईन करा आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक दिली आहे। तर मित्रांनो, लाईट रूम जे ॲप आहे ते तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता, त्यासाठी मॉड एपीके वगैरे काही सुद्धा लागत नाही। तर मी तसं सिंपली लाईट रूम हे ॲप सर्च करतो, तर लाईट रूम हे नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं अडोबे लाईट रूम असं नाव दिसेल। तर ऑलरेडी मी आहे ते इन्स्टॉल केलं आहे, त्यानंतर ओपन करायचं आहे। तर मी आता होम स्क्रीनवर जातो आणि हे जे लाईट रूम ॲप आहे ते अशा प्रकारचं आपल्याला दिसणार आहे। तर सिंपली जे आहे ते लाईट रूम ॲपवरती टच करायचं आहे आणि ॲप जे आहे ते ओपन करायचं आहे। ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला फेसबुक किंवा गुगलवरून लॉग इन व्हावं लागेल, त्यासाठी मोबाईलचं नेट आहे ते ऑन करा। त्यानंतर मित्रांनो, प्रत्येक वेळी मोबाईलचं नेट ऑन करावं लागत नाही, एक वेळा ते तुमची प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही ऑलरेडी अशा प्रकारे विंडोवरती याल। त्यानंतर इथं खाली जे आहे ते फोटो प्लसचं चिन्ह दिसत आहे, त्यावरती टच करू शकता किंवा या सिंपली कॅमेरावरती टच करून तुमचा फोटो क्लिक करू शकता। तर आत्ता आपण जे आहे ते गॅलरीतील फोटो घेणार आहोत, तर सिंपली जे आहे ते मी गॅलरीतील फोटो घेतो। तर मित्रांनो, आपण मोबाईल आहे तो आडवा केला आहे म्हणजे रोटेट केला आहे तुम्हाला, म्हणजे आडवा मोबाईल धरल्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसेल। तर हा जो फोटो आहे तो ॲड केला आहे, तर ॲड केल्यानंतर तुम्हाला हा फोटो ऑल फोटोजमध्ये दिसेल। तर तो फोटो आपण आहे तो ओपन करूया। तर तुम्ही बघू शकता, मी अगदी मोबाईलचा म्हणजे ब्राईटनेस देखील फुल करून तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही बघू शकता इतका ब्राईटनेस फुल करून देखील हा फोटो जो आहे तो क्लिक व्यवस्थित झाला नाही, पूर्णपणे ब्लॅक आहे। तर असे फोटो तुम्ही डिलीट करून टाकता, तर डिलीट करून टाकायचे नाहीत। मी तुम्हाला हा फोटो अगदी लाईट रूममध्ये कसा प्रोफेशनल एडिट करता येतो ते सांगणार आहे। तर ओके, तर मित्रांनो या साईडला तुम्हाला ऑप्शन दिसतील मोबाईल आडवा केल्यानंतर। तर यामध्ये जो आहे तो हा लाईटचा ऑप्शन आहे। ओके, तर लाईटच्या ऑप्शनवरती एक लक्षात घ्या, मोबाईलमध्ये जर अंधार असेल खूप आणि पूर्णपणे उजेड असा दाखवायचा असेल तर त्याला एक्सपोजर हा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा असतो। तर एक्सपोजर जो आहे तो मी थोडासा इथून वाढवतो। तर एक्सपोजर मी साधारण 3-3 पर्यंत ठेवला आहे। ओके, 3 थोडा पुढे ठेवला आहे। तुम्ही काय करायचं आहे, मी 3 ठेवतोय म्हणून 3 ठेवायचं नाही, तर तुम्हाला किती लाईट हवी आहे त्यानुसार तुम्ही कदाचित ज्यादा लागेल कदाचित कमी लागेल। तर एक्सपोजर वाढवायचं आहे म्हणजे ब्लॅक फोटो व्हाईट होतो। ओके, आता व्हाईट झाला आहे आपला फोटो, तर सिंपली जे आहे ते मी इथून बॅक घेतो। सॉरी, तर हा जो फोटो आहे तो असा झाला आहे। तर बॅक म्हणजे इथून ऑप्शनमधून बॅक जायचं होतं। तर त्यानंतर त्याच्याखाली जो ऑप्शन आहे म्हणजे हा सूर्य दिसतो हा लाईट इफेक्ट आहे, आणि त्याच्याखाली हा टेम्परेचरचा ऑप्शन असतो, तर त्यावरती टच करायचं। आपल्याला एडिटिंग मेन जे आहे ते यामध्येच आहे। ओके, तर इथं मिक्सचा ऑप्शन तुम्हाला दिसेल, बाकी कुठं काय लक्ष द्यायचं नाही, फक्त या मिक्सवरती टच करायचं आहे। तर मिक्सवरती टच केल्यानंतर इथे तुम्हाला हे ठराविक 7-8 जे कलर आहे ते दिसतील। तर एक लक्षात घ्या, आता आपल्याला जो आहे तो चेहरा क्लिअर करायचा आहे। ओके, तर चेहरा आपला तुम्ही बघू शकता, मी झूम करून दाखवतो, आपला चेहरा असा दिसतोय म्हणजे थोडासा लाल कलर डार्क दिसतोय आणि तोंडावर म्हणजे सॅच्युरेशन जास्त असं दिसतंय। तर लाल कलर जास्त दिसतोय ना, लाल कलरचं इथून लाल कलरवरती पहिल्यांदा टच करायचं आणि लाल कलरचं सॅच्युरेशन थोडंसं कमी करायचं आपण इथून असं। तर थोडं सॅच्युरेशन कमी केलं आणि खाल्लं जे आहे ते थोडंसं वाढवायचं, ल्युमिनन्स जे आहे ते थोडंसं वाढवायचं। तर थोडंसं आपण वाढवलं आहे ते, तर इतकंच करायचं, लाल कलरमध्ये जास्त आपण नाही ॲडजस्टमेंट करू शकत। त्यानंतर पुढला कलर जो भगवा आहे ऑरेंज कलर, तर तो आपला चेहऱ्याचा कलर असतो ऑरेंज नेहमी। तर चेहऱ्याच्या कलरचं सॅच्युरेशन जे आहे ते थोडंसं आपण कमी करायचं, इथून कमी करून घेऊया आपण। तर हे जे आहे ते सॅच्युरेशन थोडंसं आपण कमी करायचं, जास्त पण नाही। बघा मी किती केलं आहे, म्हणजे 15 आसपासच करायचं, जास्त पण सॅच्युरेशन कमी करायचं नाही। त्यानंतर खाली जो ल्युमिनसचा ऑप्शन आहे तो पूर्णपणे असा, जितकं तुम्हाला कलर व्हाईट हवा आहे चेहऱ्यावरती तितकं तुम्ही जे आहे ते ल्युमिनन्स वाढवू शकता। तर मी आत्ता 75 पुरे होतं आहे मला, कारण जास्त पण मी तुमच्या इतकं म्हणजे एवढा पण व्हाईट नाही आपला कलर, त्यामुळे जितका रिअल आहे तितकाच ठेवा, जास्त पण असं व्हाईट करू नका। ओके, तर तुम्ही बघू शकता आपल्या चेहऱ्याला जो आहे तो सुरुवातीला आपला फोटो असा होता पूर्ण, आत्ता असा झाला आहे। त्या स्क्रीनवरती टच करून धरल्यानंतर आपल्याला बिफोर आणि आफ्टर दिसेल।
तर मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला काय अडचण नसेल असं मी समजून पुढे जातो। तर आता यामध्ये आपल्या शर्टवरती ब्लू कलर आहे, तर सिंपली इथं निळ्या कलरवरती जायचं, थोडंसं सॅच्युरेशन वाढवायचं, म्हणजे काय होईल आपला जो शर्टचा कलर आहे थोडासा डार्क होईल आणि ल्युमिनन्स थोडं कमी केलं की डार्कनेस वाढेल। ओके, आणि इथून बाकी कलर वगैरे चेंज करू शकता, तो तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे वरून। तर थोडंसं जे आहे ते ब्लूमध्ये आपण जाऊ। ओके, इतकं पुरे आहे आपल्याला। तर त्यानंतर काय करायचं आहे, जे पुढं मागे हिरवा कलर दिसतो, कारण बऱ्याच जे इमेजमध्ये आपण बघतो की ग्रीन कलर जास्त असतो, म्हणजे झाडं वगैरे असतात त्यामुळे मस्त असं ग्रीन कलरच जास्त असतो, तर हा जो कलर आहे तो बऱ्याच जणांना पिवळा किंवा ऑरेंज करायचा असतो। तर त्यासाठी काय करायचं, बघा हा जो पिवळा कलर आहे त्याच्यासमोर हिरवा कलर आहे, तर आपला हा पूर्णपणे हिरवा कलर आहे, तर याचे एच यू ई हा ह्यू ऑप्शन एक नंबरला असतो, तो पूर्णपणे कमी करायचा, पूर्ण कमी करायचा, आधीमध्ये कुठेही थांबायचं नाही। ओके, तर आपण पूर्ण कमी कलर केला आहे तो, आणि त्याचं थोडा जर तुम्हाला डार्कनेस हवा असेल, कारण थोडं फिकटच असावं पण डार्कनेस जर हवा असेल सॅच्युरेशन, तर सॅच्युरेशन जे आहे ते तुम्ही असं वाढवू शकता, पण मी जे आहे ते नॉर्मलच ठेवणार आहे, सॅच्युरेशन थोडं 10 वरतीच ठेवतो, आणि ल्युमिनन्स जे आहे ते कमी केले तर तुम्हाला असा डार्कनेस एकदम शाळा कलर थोडा डार्क असा दिसेल, आणि हे वाढलं तर एकदम ब्राईट दिसेल, तर थोडासा डार्कच कलर असावा। तर मी जे आहे ते ल्युमिनन्स 35 ठेवतो। ओके, त्यानंतर पिवळ्या कलरवरती टच करायचा। आता हा पिवळा कलर झाला आहे आपला, तो पिवळ्या कलर पूर्णपणे मागे घेतला तर आपला ऑरेंज कलर असा होतो, आणि ग्रीन कलर जो आहे तो असा डार्क केला तर इथं ग्रीन असा ब्ल्यू कलर होतो। ओके, तर मी तुम्हाला दावीन प्रत्येक असा करून, तर हे बघा इथं पूर्ण बॅक घेतलं तर ऑरेंज कलर होतो आपल्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आपल्या फोटोमध्ये। हे बघा, हे सॅच्युरेशन वाढवलं आणि ल्युमिनन्स कमी केलं, पूर्ण ऑरेंज होतो। आता ह्यामध्ये जो आहे तो ग्रीन कलर डार्क आहे, त्यामुळे आपण पिवळाच कलर ठेवूया। तर अशा प्रकारे जे आहे तर ठेवायचं आहे, तर पिवळा कलर आपण कमी करूया, कारण आपल्याला हा जो आहे तो पिवळा करायचा आहे, जास्त ऑरेंज पण करायचं नाही आपल्याला। ओके, तर त्यानंतर बघा मित्रांनो, हिरवा कलर जो आहे तो पूर्णपणे या साईडला घेतला तर आपलं जे झाडं होती, पिवळा आपण कमी करून दाखवतो, तर जी झाडं होती ती ब्ल्यू कलरमध्ये असे दिसतील, हे बघू शकता तुम्ही, ब्ल्यू कलर असं दिसेल। पण आता आपल्याला काय करायचं आहे, जे आहे ते आपण पिवळा कलरच ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे आपण इकडं पिवळं जे आहे ते कलरमध्ये घेऊया। ओके, तर थोडेफारचे चेंजेस जे आहे ते मी करून घेतो पटापट। तर आता बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे जे आहे ते आपला इमेज रेडी झाला आहे। तर बघा, आपला सुरुवातीला इमेज असा होता ना, आणि आत्ता असा झाला आहे। ओके, तर यामध्ये मग थोडंफार पुन्हा तुम्ही निळा कलर जो आहे तो थोडा वाढवू शकता, अशा प्रकारे तुम्ही निळा, त्यानंतर जांभळा कलर थोडा कमी जास्त, म्हणजे जो कलर तुम्हाला चेंज करायचा आहे। आता याचा अर्थ बघा तुम्ही, ज्यावेळी आपण ब्ल्यू कलर सिलेक्ट करतो त्यावेळी बाकीच्या कोणत्याही, म्हणजे इमेजवरील कोणत्याही पार्टवरती फरक पडत नाही, त्यामुळे जे आहे ते हे ॲप मला खूप चांगलं वाटतं त्यासाठी स्पेशली, कारण जो कलर आहे तोच कलर चेंज होतो। आता इथं पूर्णपणे रेड कलर बघा, चेहऱ्यावरती थोडा रेड कलर आहे, तर रेड कलर ज्यावेळी मी पूर्णपणे सॅच्युरेशन वाढवेल तेव्हा माझे ओट वगैरे बघा तुम्ही पूर्णपणे लाल झाले, आणि सॅच्युरेशन कमी करेल तेव्हा बघा तुम्ही असं। त्यामुळे जो कलर आपण सिलेक्ट करतो आहे त्या कलरचंच जे आहे ते इफेक्ट आपल्याला बघायला मिळतील। ओके, तर जो आपला फायनली इमेज आहे तो असा दिसणार आहे। तर इमेज कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि हा इमेज जो आहे तो मी स्पेशली जो आहे तो इंस्टाग्रामवरती देखील अपलोड करेन, तर इंस्टाला फॉलो केलं नसेल इंस्टाला पण फॉलो करू शकता तुम्ही। तर मला तर हा जरा थोडाफार बरा वाटतो इमेज, कारण मला पण इतकं जास्त एडिट येत नाही फोटो एडिटिंग, पण जेवढं जमतं तेवढं ठीक आहे, काय विषय नाही। ओके, तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ ते देखील कमेंटमध्ये सांगा, आणि हा जो इमेज आहे तो तुम्ही सेव्ह करणार असाल तर सिम्पली इमेजवरती टच करायचं आहे, इमेजवरती टच केलं की हे सगळे इफेक्ट जातील, आणि त्यानंतर इथं शेअरचं ऑप्शन तुम्हाला दिसेल, इथं शेअरचा, तर शेअरच्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर इथं सेव्ह टू डिवाईस हा ऑप्शन दिसेल तुम्हाला, तर सेव्ह टू डिवाईसवरती टच केल्यानंतर सिम्पली आपला फोटो जो आहे तो एक्सपोर्ट होईल सक्सेसफुली। आणि मित्रांनो दुसरी गोष्ट यातील अशी आहे, मी तुम्हाला आपला व्हिडिओ आहे तो उभा पूर्णपणे करून दाखवतो। तर मित्रांनो मी व्हिडिओ उभा के म्हणजे मोबाईल उभा धरला आहे, तर तुम्ही आता बघू शकता हा जो आपण म्हणजे इमेज एडिट केला आहे फोटो, तुम्ही बघू शकता फोटो एकदम क्लिअर असा एच डी होतो, म्हणजे असं म्हणायचं काम नाही, पिक्सार्टमध्ये वगैरे काय होतं की फोटो फुटतो एकदम, तर हा बघा तुम्ही इतका मी झूम करून दाखवला, अगदी पान देखील पानावल्या रेषा देखील क्लिअर दिसतात एकदम, त्यामुळे साईज वगैरे काही कमी होत नाही। आणि दुसरी गोष्ट मी डिटेल्समध्ये जाऊन दाखवेन तुम्हाला, तर इथं साईज तुम्ही बघू शकता इथं किती आहे, 7.7 MB। तर ओके, हा इमेज मेन देखील 7 ते 8 MBचाच होता, याचा अर्थ असा आहे की या इमेजमध्ये क्वालिटी अजिबात इमेजची खराब होत नाही, हा मला प्लस पॉईंट ह्या ॲपचा वाटतो, त्यामुळे मी ह्या ॲपवरती जे आहे ते एडिटिंग करतो। आणि आता तुम्ही बघाच
हा जो आपला ओल्ड इमेज आहे आणि हा आपला न्यू आहे, किती फरक दिसतो तुम्ही सांगा मला। पूर्ण म्हणजे एकदम टाकून डिलीट करायच्या मापाचा फोटो होता, त्याला आपण इतका प्रोफेशनली बनवला, तर विचार करा तुमचा जर फोटो अगदी व्यवस्थित क्लिक झाला असेल तर तुम्ही एकदम म्हणजे खूप छान प्रोफेशनली एडिट करू शकता। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा, चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।